बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर आपल्या जिल्ह्यात एकत्र झाली, तुम्ही बघाल तर आपल्याकडे 5-7 आमदार आहेत, म्हणजे दिलीप सोपल साहेब, बसवराज पाटील साहेब औसा जिल्ह्याला उबरगा लोहरात, पण मधुकरराव चव्हाण साहेब तुळजापूरला, चेडेसाहेब तिकडे, राहुल भैया मोठे राणादादा इथं, एकच त्यांचे आमदार आहेत जनतेतले, ते सुद्धा आता मातोश्रीवर बसले तिकीटाचा राग धरून. म्हणजे जनतेत न आलेला एकही माणूस त्यांच्या पाठीशी नाहीये, फक्त पैशाची पोती देऊन मातोश्रीवर त्यांनी तिकीट आणलेलं आहे. पैशाने खासदार निवडून येऊ शकत नाही. आणि माझ्या कळंब मधल्या लोकांना आणि जिल्ह्यातलेच लोक, ही संस्कृती आपलं काय बीड किंवा बिहार नाहीये की पैसे फेक, कुठलेच इलेक्शन होत नसतं. हे कसे एमएलसीचे इलेक्शनला आलेले आमदार आहेत सगळे परंडा, आणि मी बोलत नाही पण तिकडचे त्यांना वाटतंय की मातोश्रीहून तिकीट आणलं तसंच खासदार पण निवडून येईल. आपल्याला दाखवून द्यायचंय की काम करणारा माणूसच जो पीक विमा आम्हाला बीडपेक्षा जास्त मिळवून देतो, जो आम्ही आजारी पडलं तर एका रात्रीमध्ये तेरणाला घेऊन तिथं आधी पैसे भरा मग औषधं देतो असं नाही, तर कामाला येणाऱ्या माणसाला आम्ही निवडून देणार. माझे मला बोलताना त्रास होतोय. मी आत्ता कुंभार साहेबात म्हटलं की मला कळंबला आले की कसं तरी होतं, म्हणजे मी उमरगा लोहरात मोठी मोठी भाषण ठोकते पण मला कळंबला म्हणजे असं घरी आलं की तुम्हाला कळतंय काय होतंय ते. माझे हात जोडून विनंती आहे, दादांचं नेतृत्व पूर्ण मराठवाड्यात सगळ्यात जास्त विक्रमी मतांनी आपल्याला दादांना पाठवायचंय. शरद पवार साहेबांनी म्हटलं पाहिजे दादांची मान उंच. मागच्या वेळेस डॉक्टर साहेबांना 2.5 लाखाच्या मतांनी पराजय स्वीकारावा लागलाय, त्याच्यापेक्षा जास्त मताने आपल्याला राणादादांना द्यायचंय. प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल मी आणि डिक्सळमध्ये बोलायची गरजच नाहीये, म्हणजे त्यांचं एकच कार्य की डॉक्टर पाटील कुटुंबांना विरोध, पण पांडू कुमार साहेबांचं त्यांच्या भावकीबरोबर काय भांडण आहे याच्याशी लोकांना घेणं देणं नाहीये. कुंभार साहेब गावासाठी काय करणार आहेत ह्याच्याशी मतलब आहे, त्यामुळे दरवेळेस तीच टेप लावायची. आणि मी उस्मानाबाद कळंबला राणादादा पडल्यानंतर माझ्या मंगळसूत्र हातात घेऊन गावोगावी शपथा घेतलेल्या आहेत की डॉक्टर साहेबांनी कोणाचा खून केलेला नाही आणि 5 रुपये कारखान्याचे खाल्ले नाही. या इलेक्शनला मी अजिबात माझ्या मंगळसूत्राला हात लावणार नाहीये. उस्मानाबाद कळंबलाच नाही, पूर्ण जिल्ह्याला माहितीये की डॉक्टर साहेबांनी काही केलेलं नाहीये. आणि तोच जर मुद्दा असेल तर मी 12-12 वाजेपर्यंत जिल्हा परिषदला बसून करंज कल्ल्याचा कुठला विषय असो किंवा लोटाचा असो, पिंपळगाव डोळ्याचा पाण्याचा असो, विषय मार्गीच लावत नाही. दर 5 वर्षाने आम्ही पण येतो, पैशांची बंडल घेतो, काहीतरी म्हणतो की कुंभार साहेबांनी आमचे ह्याच म्हणजे सॉरी तुमचं नाव घेते पण खोसे साहेबांना म्हणते, म्हणजे कुठलं तरी खून केलाय खोसे साहेबांनी म्हणायचं, याला अर्थ नाही ना. तुम्ही पुरावे 10 वर्ष केस झाले, त्या विषयाला मला जायचं नाही. जर आला तो इथं परत रडत तर राम आंबेडकर साहेब मला बोलवा, मी परत एकदा येते इथं आणि मला पण भाषण करता येतं, मग मी दादांचं पण ऐकणार नाही बोलण्यामध्ये. म्हणजे दादा मला म्हणतात शांतपणे बोल जरा, पण तो मुद्दा नाहीये. एक अजून मला मुद्दा बोलायचा की राणादादा पण पडलेत, 5 वर्ष आमदार नव्हते, पण डिक्सळला पण माहितीये, सगळ्या कळंब तालुक्याला माहितीये, हळदी कुंकूच्या माध्यमातनं किंवा बाकी दिवस रात्र गाव करून आम्ही 5 वर्ष पडल्यावर सुद्धा माणसांच्या संपर्कात राहिलो. ह्यांचं तर पालकमंत्री गल्लीपासनं दिल्लीपर्यंत सरकार होतं. 5 वर्ष आपले जे ओमदादा आता तिकीट मागायला येतात ते कुठं होते? म्हणजे कळंबचे जे काही प्रश्न असतील ते मांडायला तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कधी डिक्सळला, कधी कळंबला, कधीतरी आलाय का की कुठले विषय मांडले? कुंभार साहेब राणादादा जेव्हा पडले होते, फक्त आमचं सरकार, तो राणादादा जेव्हा हरले होते तेव्हा उजनी शहर, उजनीचं पाणी म्हणजे उस्मानाबाद शहर आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं शहर, ते शहर आता जे पाणी पितं एवढ्या दुष्काळामध्ये, ते राणादादांनी 8 TMC पाणी उजनीहून सोलापूरहून उस्मानाबादला आणलं, ते पाणी आता उस्मानाबाद शहर पितंय. ते माझा नवरा पडला होता तेव्हा आणलेलं आहे. म्हणजे आम्ही पडलो म्हणून कुठलं काम करण्यासाठी थांबलेलो नाही. उस्मानाबाद शहरातलं स्त्री रुग्णालय 30-40 कोटीची बिल्डिंग आणि रुग्णालय मंजूर करून बिल्डिंग चालू करणं,
59 कोटी रुपयाचं सिव्हिल हॉस्पिटलचं आपल्याला मेडिकल कॉलेज चालू करायचं होतं म्हणून बिल्डिंग मंजूर करून जागा आम्ही जिल्हा परिषदच्या हस्तांतरित करून, मी नव्हते तेव्हा उपाध्यक्ष, पण ते करून गेलेले 259 कोटी रुपये तुळजापूरच्या मंदिराला गोरोबा काकांच्या घरासाठी, म्हणजे ते घर नीट करून किती लाख दिले मला माहित नाही, पण आमच्या लांबतुरे अण्णा संग्रहालयाला 5 कोटी कामाची यादी मी एवढी मोठी वाचून दाखवते. यांनी सांगावं की हे 5 वर्ष आमदार होते तेव्हा यांनी काय निधी कळमला, डिक्सळला, आपल्या पूर्ण मतदारसंघात काय केलंय. मी माझ्या 2 वर्ष तर त्यांच्या ताब्यात, म्हणजे माझे मुद्दे आज इकडे तिकडे होत आहेत, पण रवी सर 2.5 लाखाच्या मतदानाने आल्यानंतर 2 महिन्यात विधानसभेची निवडणूक राहिली लागली. डॉक्टर साहेब हरले, पण भावनिक मुद्दा, मोदीला सगळं काय होतं, पण 2 महिन्यांनी याच उमेदवाराला मोदी लाटेच राणादादांनी हरवलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून हरवलेलं आहे. फक्त मोदीलाच नाही, सगळ्या संस्था यांच्या ताब्यात होत्या. जिल्हा परिषद, DCC, स्वतः आमदार होते, तेरणा कारखाना, सगळ्या संस्था आणि मोदी लाट, एवढं असताना माझा दौरा त्यांना हरवतो म्हणजे काहीतरी काम केलं असेल म्हणूनच तुम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे. आता तर मोदी लाट पूर्ण कुठल्या कुठे गेलेली आहे आणि सगळ्या संस्था याच्यावर ह्यांनी कामच नीट केलं नाही म्हणून सगळ्या संस्था दादांच्या ताब्यात आल्यात. एक कारखाना, तेरणा कारखाना भाडेतत्वावर जा म्हणून कोर्टात निकाल दिला, पण सरकारने देऊ दिला नव्हता म्हणून एक कारखाना आपल्या शेतकऱ्यांचा ऊस न्यायला दादांच्या ताब्यात नव्हता. तर ते सुद्धा दादांचं देवाने स्वप्न पूर्ण केलं आणि हावरगावचा कारखाना, भाजपच्या ताब्यातला कारखाना आज राणादादांच्या ताब्यात आहे. म्हणजे देवाचीच कुठेतरी चांगल्या माणसाला दिलेली पाठबळ आहे मी म्हणेन. आणि कोणत्या मग उमेदवाराच्या पाठीशी राहायचं, जिल्हा परिषदाच्या माध्यमातून मी सांगते की काय काय गोष्ट केली. अगदी शाळेतल्या मुलांना गणवेश द्यायचा असो किंवा आपल्या कळम मध्ये तर कितीतरी नवीन उपकेंद्र, हसेगाव केस असेल, राजनी, नायगाव, कुठे अजून जाता साळुंके सर, पुन्हा हसेगाव केस, राजनी, नायगाव, आपण खामसवाडीला नवीन PHC मंजूर करतोय, तडवळ्यामध्ये मंजूर करतोय, 850 नवीन 5.5 कोटीचं, म्हणजे कितीतरी गोष्टीचं निधीचं मी गोष्टी सांगू शकते. ह्यांनी जिल्हा परिषद यांच्या ताब्यात होती तेव्हा काय काम केलंय ह्याची माझ्या समोर येऊन बोलावं. त्यांना काही काम केलेलं नाही. तेरणा कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा 10 लाख होती साखरेची गोडाऊन मध्ये होती, म्हणजे हा काही म्हणा. आणि तेरणा ढोकी ज्या तेरणा कारखान्याच्या गावात आहे ते ढोकी गाव हजारने दादांना मागच्या वेळेस प्लस झालं, म्हणजे तिथले कर्मचारी आणि लोकांना माहिती आहे की भंगार कोणी चोरलं आणि काय केलं. मला वाटतं सगळे विषय तुम्हाला माहिती आहेत. परत परत तेच ते त्यांचं एकच कर्तृत्व की डॉक्टर पटेल खासदारांना विरोध. आणि आपण म्हणाला की शिवसेनेचं ही म्हणजे राष्ट्रवादी पुरस्कृत सेना आहे, मग ते नंदू भैया असतील, आमच्याकडे तिकीट मिळालं नाही की तिकडे जायचं, जिल्हा परिषदला आमच्याकडे तिकीट मिळालं नाही की शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होतो, हे पण आमच्याकडेच होते वडिलांचे. राष्ट्रवादीतून काँग्रेस फिरत फिरत आता शिवसेनेत स्थिरावलेले. या इलेक्शनला त्यांची या विधानसभेला हरण्याची हौस भागली नाही ती आता आपण पूर्ण करू. म्हणजे एक गल्लीत गोवर्धनवाडीला ग्रामपंचायतीला सुद्धा उभं राहणार नाही अशा विक्रमी मतांनी राणादादांना निवडून द्यायचंय. कारण प्रत्येक निवडणूक लागली की फक्त राणादादांना डॉक्टर साहेबांना विरोध म्हणून हे तिकीट घेऊन येतात आणि तीच स्टेप दरवेळेस लावतात. मी नवीन 4 मुद्दे बोलते. मला वाटतं मी खूप वेळ याच्याबद्दल बोलले.